थोडक्यात माहिती सांगणार आहे. अग्रत संघटक प्रतिमान हे मार्शा वील आणि ब्रूस जॉयस यांनी तयार केलेलं डिझाईन आहे. याचा मूळ इंग्रजी शब्द ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल असा आहे. तर ह्या प्रतिमानाचा फक्त मी सिंटॅक्स सांगणार आहे, म्हणजे पदबंध सांगणार आहे. जर आपल्याला वर्गात हे मॉडेल वापरायचं असेल तर त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत. संघटक याचा अर्थ ऑर्गनायझर असा आहे. ऑर्गनायझर म्हणजे हा ऑर्गनायझर ज्याला आपण चार्ट म्हणतो किंवा टेबल म्हणतो किंवा तक्ता म्हणतो, तर ह्या तक्त्याला ऑर्गनायझर असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये माहितीचे वेगवेगळे मुद्दे ऑर्गनाईज केलेले असतात म्हणून याला ऑर्गनायझर किंवा संघटक म्हणतात. म्हणजे एखाद्या मुख्य संकल्पनेतले जे महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांची मांडणी केलेली असते याला संघटक असं म्हणतात. आणि ह्या प्रतिमानामध्ये शब्द आहे ॲडव्हान्स. याचा अर्थ एक आपण शिक्षकांनी कोणत्याही आशय घटकाचं छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये त्याची मांडणी करून ती वर्गात गेल्यानंतर आधीच मांडायची, म्हणून अग्रत संघटक, म्हणून ॲडव्हान्स ऑर्गनायझर. त्याचा काही टप्पे आहेत ह्या पायऱ्या जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की याला ॲडव्हान्स ऑर्गनायझर का म्हणतात. पहिल्या टप्प्यामध्ये प्रस्तावना आहे, जसं शिक्षक नेहमीप्रमाणे पाठाची प्रस्तावना करतात त्याच पद्धतीने पाठाची प्रस्तावना करायची आणि या संघटकाचं सादरीकरण करायचं. म्हणजे थोडक्यात जो चार्ट आपण बनवून आणलेला तो विद्यार्थ्यांसमोर मांडायचा. हे चार्ट बनवत असताना त्याचा आकार, त्यातले मुद्दे यांची अचूकता सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तर पहिल्या पायरीमध्ये या प्रतिमानाच्या या घटकांचं सादरीकरण केलेलं आहे. या घटकांचं सादरीकरण केल्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये संगणक आंतरक्रिया, म्हणजे विद्यार्थ्यांना याच्या ह्या संघटकावर आधारित प्रश्न विचारायचे. प्रत्येक संघटकावर आधारित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मग त्या त्या ठिकाणी शिक्षकांनी आवश्यक ती संकल्पना स्पष्ट करायची. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा की प्रत्येक संघटक हा त्या त्या शाखेच्या अनुषंगाने या ठिकाणी शिक्षकांनी स्पष्ट करायचा. उदाहरणार्थ ह्या इकोसिस्टीमच्या प्रकारामध्ये नॅचरल इकोसिस्टीम घेतल्यानंतर ह्या नॅचरल इकोसिस्टीमचं आधी स्पष्टीकरण करायचं, त्या संदर्भातले काही अध्यापन साहित्य दाखवायचे, प्रश्नोत्तर घ्यायचे. तो मुद्दा संपल्यानंतर मग दुसऱ्या मुद्द्याकडे त्या मुद्द्यातील सगळ्या संकल्पना आणि उपसंकल्पनाचं अध्यापन करायचं. म्हणजे ज्याला आपण रेषीय अध्यापन म्हणून ते रेषीय अध्यापन या ठिकाणी ह्या टप्प्यामध्ये करायचं आहे संगणकाची आंतरक्रिया. तर या संघटकाच्या आंतरक्रियेमध्ये त्या त्या संकल्पना त्याच्या अनुषंगाने स्पष्ट करायचं, जसं आपण साधारणपणे प्रत्येक पाठाच्या वेळेस करत असतो. तिसरा टप्पा जो आहे संघटकाचे एकात्मीकरण, हा महत्वाचा टप्पा आहे. यासाठी आपण अग्रत संघटक प्रतिमान वापरतो. या तिसऱ्या टप्प्यामध्ये आता आपल्याला या वेगवेगळे जे प्रकार आहेत, शाखा आहेत, त्यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करायचा. याचं स्पष्टीकरण करताना शिक्षकांनी ह्या दोन प्रकार वेगळे जसे असतील तसे त्यातले साम्य आणि भेद याच्याविषयी चर्चा करून हा सगळी एक संकल्पना स्पष्ट करायची. याचा मुख्य उद्देश हा आहे की हे संघटक एकत्र मुलांसमोर सादर केल्यानंतर ही पूर्ण संकल्पना एकात्मिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या समोर सादर केली जाते आणि त्यामुळे एकात्मिक संकल्पना साध्य होते. जनरली असं केलं जातं की एक पाठ एका लेसनमध्ये हा पाठ शिकवला, हा मुद्दा शिकवला, दुसऱ्या लेसनमध्ये हा मुद्दा शिकवला, तर त्याचे संबंध किंवा सहसंबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून शिक्षकांनी त्या पाठाला तपशीलवार अध्यापनाला जाण्यापूर्वी जर असा अभ्यास संघटक प्रतिमान वापरलं ज्यामध्ये या संकल्पनांची ओळख स्वतंत्रपणे करून दिल्यानंतर त्यांच्या आंतरसंबंधाची सुद्धा चर्चा केली, म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य काय आणि भेद काय यांची चर्चा केली, तर विद्यार्थ्यांना ती संकल्पना म्हणून एकत्रितपणे लक्षात राहते आणि हाच या प्रतिमानाचा मुख्य उद्देश आहे. अग्रत संघटक प्रतिमा म्हणजे जे प्रतिमा जे संघटक शिक्षकांनी तयार केलेला आहे, जो चार्ट तयार केलेला आहे तो विद्यार्थ्यांसमोर मांडायचा, त्याच्या आधारे प्रश्न स्पष्टीकरण अध्यापन साहित्याचा उपयोग करून एक एक संकल्पना शिकवायची आणि नंतर त्यातील साम्य भेदांची चर्चा करायची, अशा रीतीने हे अग्रत संघटक प्रतिमान पूर्ण होतं. धन्यवाद.